टुडे डे वी आर गोइंग टू सी दॅट इज अ इंग्लिश वर्कशॉप ऑफ द पोयम चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल फर्स्ट क्वेश्चन इज गिव्हन इयर युअर टू जस्ट ओनली रीड द पोयम अलाउड तुम्हाला ती कविता मोठ्याने म्हणायची आहे फायंड ॲटलीस्ट टू थिंग्स फ्रॉम द पोयम दॅट शोज द फॉलोइंग इट इज अर्ली मॉर्निंग आता या ठिकाणी कवितेमधून ज्या काही किमान दोन ग गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शोधून काढायच्या आहे की त्याच्यातला या जो प्रश्नामध्ये अर्थ दिलेला आहे त्या ओळीमध्ये सुद्धा तसाच अर्थ दडलेला आहे फॉर एक्झाम्पल ए इट इज वे अर्ली मॉर्निंग द आन्सर इज मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओवर द अर्थ अँड सेकंड दॅट इज सेकंड थिंग इज द सन ड्रेस्ड अप इन हीज गोल्डन मजलिन टर्बन वेट्स अँड स्माईल देन बी इज द ॲटमॉस्फिअर इज प्लेझंट द आन्सर इज breezes sing their songs of blessings second one fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies these are the answer of a and b see the third question apart from the children no other human beings are mentioned in the poem however many natural elements are shown to act like a person write what each of them does ata kavite जर ती मुलं सोडली तर त्याच्या व्य वे, व्यतिरिक्त कोणत्याही ह्युमन बिईंग कोणत्याही माणसाचा उल्लेख केला गेला नाही बघा तरी पण मेनी नॅचरल इलिमेंट्स जे काही निसर्गातील जे जे काही घटक आहे काही काही म्हणजे सा स्काय सन ब्रीज फ्लास पीपल ट्रीज किंवा अर्थ असे वेगवेगळे इलिमेंट जे आहे ते एखाद्या माणसासारखे कृती करतात हे दाखवलं आहे मग ते काय करतात ते आपल्याला या ठिकाणी आहे बघा द स्काय द सन ब्रिजेस फ्रॅग्रंट फ्लार्स द पीपल एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ आता ते या ठिकाणी काय करतात बघा द स्काय बोझ हीज हेड इन रिस्पेक्ट द स्काय बोज हीज हेड एक प्रकारे तो काय करतो जे आकाश जी मुलं शाळेत जात असतात त्यावेळेस एक प्रकारे त्या ठिकाणी बोझ इज हेड त्यांना नमस्कार करत असतो डोकं खाली करत असतो द सन ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मजलिन टर्बन ड्रेसअप ड्रेसअप करणे किंवा परिधान करणे तो सण सूर्य एक प्रकारे सोनेरी असा मलमली पागोटा त्यांनी परिधान केलेला आहे ज्यावेळेस ती मुलं जात असतात त्या ड्रेसिंग किंवा परिधान करणे ह्युमन बिईंगची क्वालिटी आहे ब्रिजेस सिंग देअर साँग्स सिंगिंग क्वालिटी ह्युमन बिईंगची आहे फ्रॅग्रंट फ्लाअर्स अवेकंद असली रोड अवेकन म्हणजे काय जागं करणे जागं करण्याची क्वालिटी ह्युमन बीईंगची आहे पण ती या ठिकाणी फ्लावर्ससाठी वापरली आहे तर पीपल वेव्ज इज हँड वेव्ज म्हणजे पसरवणे हात पसरवणे किंवा हलवणे ही जी काही क्वालिटी आहे ती ह्युमन बीईंगची आहे एखाद्या झाड हात पसरू शकत नाही एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रॉप्स लाईक अ मदर्स हार्ट आता थ्रॉप म्हणजे काय दॅट इज वी कॅन से दॅट धडधड करणे किंवा धडधड होणे एक जिवंतपणा किंवा त्याच्यामध्ये ब्रीथ ब्रीदिंग करणे ही जी क्वालिटी कॉलिटी ह्युमन बीइंगची पण या ठिकाणी एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थसाठी ही क्वालिटी वापरली आहे आता जर तुम्ही हे जर पाहिलं तर एट स्टँडर्डपासून तुम्हाला फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय अलंकार असतात त्याच्यामध्ये या पद्धतीच्या ओळी असणारे आणि त्यातला अलंकार आपल्याला शोधायचा असतो तर दस काय एखादी ह्युमन क्वालिटी एखाद्या वस्तूसाठी किंवा इतर जे काही निर्जीव अशी गोष्ट असते त्यासाठी वापरली जाते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या एक अलंकार तयार होतो आणि त्या अलंकाराला म्हटलं जातं पर्सॉनिफिकेशन तो आपल्या एट स्टँडर्डमध्ये आपल्याला बघायचं आहे सी द नेक्स्ट क्वेश्चन यू कॅन सीयर वाय आर दीज रिटर्न इन कॅपिटल लेटर्स ॲट द बिगिनिंग आता हे जे काही फॉर एक्झाम्पल्स द स्काय पीपल अर्थ देन अ सन एस यू एन सन हे कॅपिटलमध्येच बिगिनिंग लेटर कॅपिटल आलेलं आहे मग आता हे बिगिनिंग लेटर कॅपिटल का काढलं गेलेलं आहे बघा तर याचा उत्तर काय आहे बघा द नेम्स ऑफ नॅचरल एलिमेंट्स आर रिप्रेझेंटेड रिप्रेझेंटेटेड इन द पोयम्स आर ह्यूमन आता या ठिकाणी असलेले सगळे नॅचरल एलिमेंट्स सन असेल ब्रिजेस असेल फ्लाज असेल पीपल ट्री असेल हे सगळे दॅट इज रिप्रेझेंट करतात ह्युमन बिईंगला आणि द नेम्स ऑफ द ह्युमन ऑर अ पर्सन ऑलवेज बिगीन विथ अ कॅपिटल लेटर एखाद्या माणसाचं नावं कोणत्याही माणसाचं नावं जर नाव लिहायचं असेल तर आपण स्टार्ट कॅपिटल लेटरनीच करतो म्हणून या ठिकाणी आलेले हे सगळे दे आर ऑल द नॅचरल एलिमेंट्स नेम्स कन्सिडर ॲज अ प्रॉपर नाऊन हे सगळे ॲज अ प्रॉपर नाऊनचं काम करतात म्हणून ते बिगिनिंगला किंवा ते त्यांचे जे बिगिनिंग आहे ते कॅपिटल लेटरने झालेली आहे सी द फोर्थ क्वेश्चन व्हॉट डज टाईम टू व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम हिज ॲक्शन आता जे काही टाईम काय करीत आहे आणि त्याच्या कृतीतून आपल्याला काय समजतं बघा व्हॉट डज टाईम डू दिस टाईम इज सिटिंग ऑन अॅन ओल्ड रूफ अँड फ्लाईंग अँड फ्लाईंग पी इन द इन द स्काय टाईम काय केलेला आहे टाइम टाईम एखाद्या जुन्या असा छपरावर जाऊन बसलेला आहे आणि फ्लाइंग पिजन्स एक प्रकारे तो पिजन्स जे काही म पिजन्स आहे ते बर्ड्स आहे ते आकाशामध्ये काय करतो आहे एक प्रकारे सोडतोय अँड याच्यातून काय दाखवतात इट शोज दॅट टाईम इज वॉचिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ पीपल विदाऊट बिईंग नोटीस अँड इज पासिंग व्हेरी क्विकली टाईम याच्यातून काय दाखवतो आहे की ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे लोकांच्या तो त्या बघत आहेत विदाऊट बिईंग नोटीस त्यांना कळवू न देता आणि त्यांच्या जवळून निघून जातो म्हणजे वेळ बघा टाईम इज मनी म्हणतात वेळ ही अशी अमूल्य गोष्ट असते म्हणजे टाईम हा लवकर फक्त काय असतो ऑब्झर्व करत असतो आणि टाईम हा आपल्या हातातून निघून जातो तरी पण कोणाला कळत नसतो द फिफ्थ क्वेश्चन द होल वर्ल्ड इज हॅपी बिकॉज चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल वाय इज इट सो डिस्कस इट इन द क्लासरूम आता या ठिकाणी मुले शाळेत जात आहेत म्हणून सर्व जग आनंदात आहे पण असे हे का असावे असे तुम्हाला वाटतं मेंशन द ऑब्जेक्ट सॉरी डिस्कस इट इन द क्लासरूम आता ही वर्गात तुम्हाला डिस्कस करायचं आहे की मुले शाळेत जातात म्हणून सर्व जग जग असं वाटतं ते आनंदात आहे वाय इज इट सोम हे असं का असावं असं तुम्हाला वाटतं असेल कारण मुलं ज्यावेळी शाळेत जातात तर दॅट टाईम्स दॅट पर्टिक्युलर चिल्ड्रन्स गो टू द स्कूल फॉर देअर एज्युकेशन फॉर प्लेईंग लर्निंग सगळ्या गोष्टी घेण्यासाठी ते जात असतात आता हे डिस्कशन आहे तो डिस्कशनचा क्वेश्चनही तुम्ही त्या पद्धतीने लिहायचं आहे देन सी द नेक्स्ट वन सिक्स क्वेश्चन इफ यू वेअर इफ यू वेअर टू ड्रॉ अ पिक्चर ऑफ द सीन डिस्क्राइब हिअर वॉट कलर्स विल यू यूज मेंशन द ऑब्जेक्ट्स अँड द कलर्स यूजिंग लाइन्स फ्रॉम द पोयम अँड युअर इमॅजिनेशन बघा जर या ठिकाणी इफ यू वेअर टू ड्रॉ पिक्चर ऑफ सीन डिस्क्राइब हियर जर येथे वर्णन केलेले जर दृश्य असतील काही सीन असतील त्याचं चित्र काढायचं असेल तर वॉट कलर्स विल यू यूज तुम्ही कोणते कलर या ठिकाणी वापरणार मेन्शन द ऑब्जेक्ट अँड कलर अँड द कलर यूजिंग लाईन्स फ्रॉम द पोयम अँड युअर इमॅजिनेशन्स अशा तुमचा कल्पना वापरून या ठिकाणी असलेल्या कवितेतील ओळी आणि त्यासाठी तुम्ही कोण कोणत्या वस्तू आणि त्याचे रंग या ठिकाणी तुम्हाला सांगायचे द आन्सर इज फॉर एक्झाम्पल द सन ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मजलिन टर्बन आता याच ठिकाणी ऑब्जेक्ट काय सांगितला आहे द सन आणि त्याचा कलर कसा असणार आहे दॅट इज अ ब्राईट रेड अँड येल्लो ऑबियसली सूर्याचा कलर रेडिश आणि येल्लोश असतो आणि अजून एक या ठिकाणी एक वस्तू दाखवली आहे थिंग्स सांगितलेले आहेत त्याच ओळीमध्ये दॅट इज अ टर्बन म्हणजे काय पागोटा ती वस्तू आहे मग त्याचा कलर कसा आहे दॅट इज अ गोल्डन आणि सॅफरन सॅफरन म्हणजे काय रेडिश कलरमध्ये देन सेकंड वन द स्काय बोज इज हेड इन रिस्पेक्ट द स्काय बोज द ऑब्जेक्ट काय द स्काय आता ऑबवियसली स्कायचा रंग कोणता ब्ल्यू विथ सम व्हाइट स्ट्रिप्स इन बिटवीन म्हणजे कसं एक आकाश असतानामध्ये पांढरे असे पट्टे असतात म्हणजे ऑब्वियसली त्या ठिकाणी क्लाउड्स असतात मग त्या पद्धतीने ते स्काय दिसत असतं थर्ड वन इज थ्रू द ग्रीन टॉप्ट ब्रांचेस ब्रिजेस सिंग्स द ऑब्जेक्ट काय ब्रांचेस ऑफ ट्री किंवा आपण झाडाच्या फांद्या आणि कलर कसा येणार आहे डार्क ग्रीन या ठिकाणी क कलर येणार आहे देन सेवन्थ क्वेश्चन इन ट्राय टू ट्रान्सलेट अ फ्यू लाईन्स ऑफ युअर फेवरेट सॉन्ग और पोयम फ्रॉम युअर मदर टंग इन टू इंग्लिश आता या ठिकाणी काय करायचं मातृभाषेतील त्यांना आवड मुलांना जी कविता आवडते किंवा गाणं आवडतं ते घ्यायचं आहे आणि ते आपले जे काही टीचर्स असतात त्यांच्या साह्याने काय करायचं त्याचं इंग्लिशमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे युअर टू चेंज इन टू इन टू इंग्लिश तर इंग्लिशमध्ये आपल्याला ट्रा ट्रान्सलेस क करायचं शिकायचं आहे देन क्वेश्चन नंबर ए ॲट लिस्ट ऑल द वर्ब्स इन द पोएम दॅट हॅव द सफिक्स एक्स या ठिकाणी एस ए सफिक्स आलेले आपल्याला काही वब्स सांगायचे फॉर एक्झाम्पल स्प्रेड्स बघा दॅट वब्स दॅट हॅविंग द सफिक्स एस सफिक्स असलेलं आपल्याला या ठिकाणी वर्ब्स For example, first one is a spreads. S P R E A D S. -e -s. spreadsreads That is a suffix. Then, next one is a both. B O W S. Both. These are the verbs that having a suffix S. Then, weights. Smiles, waves, waits, smiles. These are the verbs. And then waves, throbs, and flies. Waves, throbs, and flies. These are the other verbs that having a suffix yes. Then next question is write in two minutes at least. ट्वेंटी वर्ड्स रिलेटेड टू द गिवन वर्ड आता या ठिकाणी असलेले तुम्हाला रादर ट्वेंटी वर्ड्स लिहायचे दॅट इज रिलेटेड टू अ स्कूल रोड अँड ट्री फॉर एक्झाम्पल यू कॅन रायट यअर एस रिलेटेड टू स्कूल दॅट टीचर स्टुडंट्स क्लासेस स्टडी टीचिंग लायब्ररी दॅन प्रिन्सिपल यू कॅन राईट एनिथिंग एल्स रोड फॉर द रिलेटेड टू रोड रफ Broad, corner, shops, clean, traffic, vehicles, zebra crossing, then tree, tree, big, leaves, fruits, flowers, root, branches, birds, nest, then wood, furniture, all these are the related words for the tree. Okay, then there is a two minutes of oral work or this activity we will see. In the next session. Okay, students. Bye bye. Thank you.